नमस्कार, मी अक्षय जगताप. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपले सरकार सेवा केंद्र यूट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, आज मी आपल्यासाठी या ठिकाणी एक नवीन असा व्हिडिओ घेऊन आलो आहे. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सीएससी मध्ये एक नवीन स्कीम या ठिकाणी ऍड झालेली आहे, सातवी जनगणना म्हणजेच इकॉनॉमिक सर्व्हे फॉर्म. या ठिकाणी एक नवीन सर्व्हिस जी आहे या ठिकाणी सीएससी वॉलेट मध्ये आपल्या आलेली आहे. यामध्ये आपण जी सातवी जनगणना आहे त्यामध्ये एक काम करून आपण चांगल्या रीतीने पैसे या ठिकाणी कमवू शकता. तर मित्रांनो, या सर्व्हिसचा आपल्याला काय फायदा आहे किंवा याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, आपल्याला जर का आपल्या गावामधील जो सातवी जनगणनाची जी योजना आहे ती जर का आपल्याला आपल्या गावामध्ये जर करायची असेल तर आपल्याला त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचंय, सुपरवायझर असेल किंवा या ठिकाणी इल्युमिनेटर आहे हे कसं ऍड करायचे, याची संपूर्ण डिटेल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर जर का आपल्याला माहित नसेल, सातवी जनगणना ही येत्या काही दिवसामध्ये सुरू होणार आहे, म्हणजे 2019 मध्येच होणार आहे. यामध्ये हे जे काम आहे, पूर्वी काय होत होतं की जे जिल्हा परिषद शिक्षक असतील त्यांना या ठिकाणी हे काम या ठिकाणी सोपवलं जात होतं, परंतु या ठिकाणी आता हे सीएससी केंद्र चालकांना या ठिकाणी हा जो सर्व्हे आहे या ठिकाणी करण्यासाठी दिलेला आहे. तर यामध्ये आपल्याला किती पेमेंट मिळणार आहे किंवा काय, याचा अजून काही माहिती या ठिकाणी आलेली नाहीये, परंतु या ठिकाणी फक्त इल्युमिनेटर आणि सुपरवायझर यांना आपण ऍड करू शकता. आणि लवकरच येत्या काही दिवसामध्ये 10 ते 15 दिवसामध्ये याची पुढील प्रोसेस या ठिकाणी केली जाणार आहे. तर या ठिकाणी कसं रजिस्ट्रेशन करायचं किंवा काय प्रोसेस आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मित्रांनो सुरू करूया. सुरू करण्यापूर्वी जर का आपण माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर या ठिकाणी रेड कलरचं सबस्क्राईब बटन आहे, चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासमोर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळेल. सगळ्यात पहिले आपल्याला आपलं डिजिटल सेवाचं जे पोर्टल आहे लॉग इन करायचं आहे, आणि आपल्याला या ठिकाणी आयआरसीटीसी जी सर्व्हिस आहे या ठिकाणी सर्च करायचं आहे. आयआरसीटीसी सर्च केल्यानंतर आपल्या समोर आयआरसीटीसी रजिस्ट्रेशन अशा पद्धतीने एक ऑप्शन या ठिकाणी येईल. याच्यावरती चेक हेअर वरती क्लिक करायचं आहे आणि आपण एका नवीन पेज वरती या ठिकाणी याल. त्यानंतर आपल्या समोर ज्यावेळेस आपण नवीन पेज वरती याल त्या ठिकाणी आपल्याला सर्वात वरती आपल्याला इकॉनॉमी या ठिकाणी दिलेला आहे, इकॉनॉमिक सर्वे फॉर्म, याच्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण ज्यावेळेस आयआरसीटीसी वरती क्लिक कराल आपल्या समोर अशा पद्धतीने पेज या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिक सर्वे फॉर्म जो की या ठिकाणी आहे या ठिकाणी पाहू शकता याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन विथ डिजिटल सेवा कनेक्ट या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपण डिजिटल सेवा कनेक्ट या ठिकाणी लॉग इन होऊन जाल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशनचं या ठिकाणी ऑप्शन आहे, या ठिकाणी इल्युमिनेटर या ठिकाणी आपण ऍड करू शकता आणि सुपरवायझर. तर अजून या ठिकाणी सुपरवायझर किती ऍड करायचे किंवा इल्युमिनेटर किती ऍड करायचे याची देखील माहिती अजून आलेली नाहीये. या ठिकाणी मी 3 सुपरवायझर ऍड केलेले आहेत. तर या ठिकाणी ज्यावेळेस मी 4th सुपरवायझर ऍड करायला या ठिकाणी क्लिक करतो तर हे या ठिकाणी मेसेज दाखवते की आपले जे सुपरवायझर आहेत ते पूर्णरित्या रजिस्टर झालेले आहेत, त्यामुळे 5th सुपरवायझर या ठिकाणी ऍड होत नाहीये. या ठिकाणी फक्त इल्युमिनेटर आता सध्या ऍड होत आहेत. या ठिकाणी मी आपल्याला एक इल्युमिनेटर ऍड करून दाखवणार आहे. तर आपल्याला काय करायचंय, न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचंय, रजिस्ट्रेशन फॉर इल्युमिनेटर वरती क्लिक करायचं आणि सबमिट म्हणायचंय. त्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला आधार नंबर विचारलाय आणि बेनिफिशियरी नेम जे की ज्या त्या आधारवरती जे नाव असेल ते आपल्याला या ठिकाणी टाकायचंय, जो कोणता इल्युमिनेटर आपल्याला ऍड करायचंय त्यांचं. त्यानंतर या ठिकाणी टर्म अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायच्या आणि सबमिट म्हणायचंय. तर या ठिकाणी मी डिटेल फिल करतो. त्यानंतर आपल्यासमोर एक पुढे एक फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल, तो आपल्याला फिल करायचा आहे. संपूर्ण डिटेल भरल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा हा छोटासा फॉर्म या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला काही डिटेल विचारलेले आहे, ती डिटेल आपल्याला या ठिकाणी फिल करत जायचंय. या ठिकाणी आपल्याला इल्युमिनेटरचं नाव विचारलंय, आपल्याला या ठिकाणी नाव टाकायचंय. त्यानंतर फादर नेम विचारलंय, मदर नेम विचारलंय. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचंय. त्याचबरोबर या ठिकाणी डिसेबिलिटी आहे का नाही या ठिकाणी सिलेक्ट करायचं, येस असेल तर येस म्हणायचं, नाही तर नो म्हणायचं. त्यानंतर या ठिकाणी कॅटेगरी विचारली आहे. त्यानंतर ऑक्युपेशन विचारलंय. त्याचबरोबर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मेल आय डी. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एज्युकेशन विचारलंय, जे कोणतं एज्युकेशन असेल ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचंय, 10वी असेल, 12वी असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल ते आपल्याला टाकायचं. त्यानंतर इयर ऑफ पासिंग कधी झाली ते टाकायची आहे. त्यानंतर या ठिकाणी विचारलंय आपल्याला लोकेशन टाईप, अर्बन आहे की रुरल आहे. जर का शहरी असेल तर आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं किंवा ग्रामीण आहे का ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्टेट विचारलंय आणि डिस्ट्रिक्ट. त्याचबरोबर या ठिकाणी पिनकोड आणि आपल्याला या ठिकाणी एज्युकेशनचं जे डॉक्युमेंट आहे आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचंय. जर का आपण या ठिकाणी एज्युकेशन आपण जर का 12वी टाकलं असेल तर आपल्याला 12वीचं जे सर्टिफिकेट आहे या ठिकाणी अपलोड करायचं, जर 10वी टाकलं असेल तर 10वी, आणि जर ग्रॅज्युएशन टाकलं असेल तर ग्रॅज्युएशन.
ही संपूर्ण डिटेल फिल करायची आणि आपल्याला या ठिकाणी सबमिट वरती क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस आपण ही संपूर्ण डिटेल फिल कराल आणि सबमिट कराल त्यावेळेस आपल्यासमोर एक ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी जनरेट होईल. तो अशा पद्धतीने या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर आपल्यासमोर जनरेट होईल, त्या ठिकाणी मोबाईल नंबर आणि कधी रजिस्ट्रेशन केले त्याची डेट. मित्रांनो, हे अशा पद्धतीचं एक छोटंसं रजिस्ट्रेशन आहे जे की आपण या ठिकाणी इल्युमिनेटर किंवा जे सुपरवायझर आहेत या ठिकाणी ऍड करू शकता. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, सध्या फक्त या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी इल्युमिनेटर आणि सुपरवायझर या ठिकाणी ऍड करायचे आहेत, जेणे की येत्या काही 5 ते 10 दिवसामध्ये या ठिकाणी ही जी सर्व्हिस आहे या ठिकाणी लाईव्ह होणार आहे. त्यामध्ये आपण या ठिकाणी काम करू शकता, कार्यरत राहू शकता आणि आपल्याला या ठिकाणी जे कोणतं सीएससी कडनं जे काही म्हणजे पैशाचे अजून किती पैसे मिळणार किंवा याचे काय अजून अपडेट आलेलं नाहीये, परंतु जे काय या ठिकाणी पेमेंट असेल ते आपल्याला या ठिकाणी दिलं जाईल. मित्रांनो, हीच एक माहिती मला आपल्याला या ठिकाणी सांगायची होती, जेणे की आपण या ठिकाणी लवकरात लवकर सुपरवायझर आणि इल्युमिनेटरचे रजिस्ट्रेशन या ठिकाणी करून घ्याल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करा. धन्यवाद.